धान्यवाग म्हणून ज्याला ओळखला जातो रसिकांच्या गळ्यातील ताई झालेल्या अनेक मैदाना गाजवून सोडले आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान ज्याने सन्मान मिळवलेला असा हा खेळाडू प्रत्येक मैदानावर यशस्वी ठरलेला खेळाडू त्याला प्रत्युत्तर देतोय. प्रो कबड्डी मध्ये ज्याने प्रतिनिधित्व केलं असा सुयोग गायकर जबरदस्त शरीरयष्टीचा कबड्डीला साजेशी शरीरयष्टी लाभलेला असा हा मिडलाईफ कर्जत संघाचा एक अजिंक्य तारा चढाई करतोय. आता कबड्डीचं खमासान चालू झालेलं आहे मित्रांनो. असे हे प्रामाणिक खेळाडू आहेत मित्रांनो. लक्ष असू द्या मित्रांनो. सामना भरपूर रसिक वर्ग गर्दी रसिक वर्ग पाहत आहे. समोर अशी गर्दी असली त्यातला माणसं जरा दर्दी असली वर कबड्डीची वर्दी असली की विचारांची सर्दी होणार नाही. तर हा सामना चालू होतोय. या मैदानावर इतिहास कोण घडवतोय ह्याच पाहणं रंजक. राहुल कोहली एक रांगडा जबरदस्त खुंकार वादळी खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. ग्राउंड नंबर 2 वर झुंजार कणे विना विलंब चला आपला प्रतिस्पर्धी संघ इथे उपस्थित आहे. आता विलंब करू नका. तिसऱ्या पुकाराला हजर रहा मित्रांनो. विनंती आहे आपणास. जयेश बांधणकर यांच्याकडून ऑफर आलेली आहे. राहुल कोहलीसाठी एका चढाई 3×500 रुपये राहुल कोहलीसाठी ऑफर असणार आहे. जबरदस्त चढाई दशरथ कोहली याची. मात्र दशरथ याचा वार रोखला गेला आहे. मधले रसिक वर्ग जर बाजूला आपल्या मागे सामना चालू होतोय. तिसऱ्या फेरीचा पहिला सामना बाळंदा कासू प्रतिस्पर्धी संघ झुंजार कणे. तर ग्राउंड नंबर 1 वर सामना चढाईसाठी निघालाय. धीरज बैल मारे हा सुद्धा एक जबरदस्त आणि रांगडा खेळाडू आहे. अतिशय चाणाक्ष आणि चतुर चपल म्हणावा लागेल. तुम्ही आपल्या संघासाठी काय करतोय. निलेश पाटील भोरजे आपले सहकारी आपली वाट पाहत आहेत. आपण आता आपल्या गाडीकडे जायचं आहे. मित्रांनो थंडी वाढत चालली आहे. जरा लांबत बसा. एखादा खेळाडू आपल्या अंगावर आला तर थंडी उडेल त्याला आम्ही जबाबदार नाही. मित्रांनो विनंती करतो जरा मागे बसा कारण अतिशय महत्वाचे सामने आता चालू झालेले आहेत. बाकी मान्यवर आहेत त्यांना सुद्धा सामने पाहायचे आहेत. विनंती करतोय. तर स्वप्न आई वडिलांची जिद्द मनाची ताकत पायाची खेल हिमतीचा नाद कबड्डीचा. तर नाच पाहायला मिळतोय. राहुल कोहली चढाईसाठी 7-1 अशी लढत. बोनस पॉइंट पूर्ण तर ऑन असणार. बोनसचा बादशाह म्हणून त्याला ओळखलं जाणार. राहुल कोहली याला 4 मध्ये अचीव करण्यात यश येतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण मिडलाईन कर्जत संघाकडून. परंतु वाघ टरकली फोडल्याशिवाय राहणार नाही. पेण तालुक्याचा हा वाघ निश्चितच आपला खेळ दाखवणार. आणि आता चढाईसाठी मिडलाईफ कर्जत संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आणि एक मैदान गाजवले राष्ट्रीय खेळाडू राजेंद्र देशमुख पाहायला मिळतोय. हरणाची चपलता आणि वाघाची नजर आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ऑफर आलेली आहे बाळंदा कासू संघासाठी. जर हा सामना आपण जिंकलात तर आकाश परशुराम तांडेल यांच्याकडून पुन्हा एकदा 2000 रुपयाचं पारितोषिक आपले नावे लागलेले आहेत. बघूया काय होतोय. रिहू गे
नशीब वर का है कोणी कॅम्पोर बसलाय तर कोणी गाड्यांवर उभाय. मित्रांनो ही आवड आहे कबड्डीची. हा कबड्डीचा रसिक मायबाप प्रेक्षक आहे. बदले सामना अधिकारी सामना चालू करून घ्या. लाइन में चला ग्राउंड नंबर 2 वर. सामना अधिकारी चला सामना चालू करून घ्या. ग्राउंड नंबर 2 थांबू नका. नवतरुण क्रीडा मंडळ कारावीस लीग आणि शिरत्या पंचायत चैत्रा आपल्याला पहिला पुकार देण्यात आलेला आहे. चढाईसाठी धीरज सुपर टॅकलची नामी संधी आता मात्र ज्ञानेश्वर कोलवे संघाकडे आणि उभा ठाकला आणि जबरदस्त काय चकवाय जबरदस्त ला जवाब चढाई करते धीरज. ऑल आउट का खतरा मंडराता हुआ ज्ञानेश्वर कोलवे. कोरोना बॅग आणि मात्र निश्चितच याचा फायदा. बोनस रेषा आखायचे आहे मित्रांनो. आयोजक राहुल कोहली साठी ऑफर आहे. 500 रुपयाची ऑफर होती आता मात्र त्यामध्ये पुन्हा ऍड होत आहेत आणि खरोखर राहुल कोहली वर बक्षिसाची खैरात. परंतु राहुल कोहली काय करतो पाण्याची सोय करा. ग्राउंड नंबर 1 वर आयोजक जयेश बांदलकर यांच्याकडून पुन्हा ऑफर आलेली आहे. एका चढाईत 3,000 रुपये राहुल कोहली. बक्षिसांची खैरात असणार ज्ञानेश्वर कोलवे संघासाठी अर्थातच राहुल कोहली साठी. भरपूर विश्वास रसिकांचा जयेश बांदलकरचा आहे आपल्या खेळाडूवर. बघूया हा खेळाडू सार्थक करतोय का आपल्या या खेळामध्ये ठरतोय हे पाहणं रंजक. चालू सामना विद्यमान सामना ग्राउंड नंबर 2 वर झुंजार कणे 18 नंबरची जर्सी परिधान केलेला बंटी बांदरकर चढाई करतोय. बालनंद कासूच्या प्रमाणात बालनंद कासू संघाने खरोखर जबरदस्त फील्ड केलेला आहे. बलाढ्य संघाडा नमावण्यात त्यांना यश आलेलं आहे. आता मात्र सुयोग काय करते चढाई आहे. हा सुद्धा खेळाडू अनेक ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडूच मान सन्मान मिळवणारा असा हा शांत स्वभावाचा सुयोग आणि प्रामाणिक खेळाडू निश्चित आहे मित्रांनो. त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल खेळाडू वृत्ती. सर्व खेळाडूंनी खेळाडू वृत्ती दाखवणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा राहुल चढाईसाठी एका चढाईत 3,000 रुपयाचं पारितोषिक असेल राहुल साठी. राहुल वर पूर्ण दारोमदार आहे संघाची. दोन्ही संघ बलाढ्य. जबरदस्त प्रतीक क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. मूर्ती लहान परंतु कीर्तिमानाचा ना भाऊ ज्ञानेश्वर कोलवे संघाचा. ही राहुल कोहलीची खासियत आहे. खोलवर चढाई निश्चितच करणार. रसिकांची मन नक्की जिंकणार. स्वतःवर जबाबदारी घेणार. खरंच सांघिक खेळ आहे मित्रांनो. असतो अर्थात रनिंग स्पर्धा असतील काही असतील त्यामध्ये माणूस स्वतःवर जबाबदारी घेतो. सांघिक खेळामध्ये टीम वर्क लागतो. परंतु स्वतःवर जबाबदारी घ्या सांघिक खेळामध्ये आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जा.
पुन्हा एकदा देव माणूस इथे प्रकट होतोय. धन्यवाद. किती आतुर झालेले आहे चायसाठी मित्रांनो, कारण अशात कडाक्याच्या थंडीमध्ये चाय देत तर देव माणूस जास्त बोललो का सर्वांना दिल नाही तर रसिकांना सुद्धा. सामना रंगतदार चालू आहे. पुन्हा एकदा बालनंद कासूसाठी ऑफर चालूच आहे. आकाश तांडेल जर बालनंद कासू सध्या विजय झाला तर 2000 रुपयाचं पारितोषिक असणार. खरोखर भक्षकांची खैरात आज बालनंद कासू संघावर आहे. मला तर वाटते हा बालनंद कासू तसं पुढे जाईल. 2000 ते 5000 निश्चित करतील. आकाश तांडेल स्वागत आहे. कवीला खेळ करावा लागेल मित्रांनो, कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही. तुम्ही चमत्कार करताय म्हणून रसिक वर्ग तुम्हाला नमस्कार करतोय. जयेश बांधणकर यांच्याकडून सुद्धा ऑफर चालू आहे. राहुल कोहली मात्र रसिकांना खुश करत नाही असा त्यांचा निश्चित दावा आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना एका चढाईत 3 गुण आणले तरी दिसणार आहे. धीरज एक सावत पवित्रा घेतोय. चांगला खेळाडू जिल्ह्यासाठी तयार होतोय. वेग आहे या खेळाडूकडे. हा वेग आहे कर्जतचा. हा खेळाडू आहे गुडलाईक कर्जतचा. ना कुणा पुढे झुकणार ना कुणा पुढे वाकणार हे जात आहे कबड्डीवाल्यांची. इथं आम्ही कुणाला काय सांगणार. तिसरा सामना आता मात्र पूर्ण सामना बुचकुल्यात. नाजूक परिस्थिती ग्राउंड नंबर 1 वर राजेंद्र देशमुखची चढाई. यथा राजा तथा प्रजा. आणि आता मात्र चालतून पासा तसा निष्ठावा अशी परिस्थिती सुंदर क्षेत्रक्षण सजवलं होत. परंतु मात्र चक्र भेदून अभिमन्य आता मात्र पुढे गेलेला आहे. या मैदानावरचा अभिमन्यू ठरते राजेंद्र देशमुख. यशस्वी चढाई. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. आता मात्र संघ प्रशिक्षक खुश असणार आपल्या संघावर. अनिकेत म्हात्रे सर एनआयएस कोच. निलेश चोगलेची चढाई ग्राउंड नंबर 2 वर. खरोखर आज सर्व या थंडीला आपण पूर्ण उरलेलो आहोत. खरोखर अजून मोठ्या संख्येनं रसिक वर्ग येथे उपस्थित आहे. ही कबड्डीवरच रसिकांचं प्रेम आहे. जिंदगी में 7-13 असा खेळ इथे चालू आहे. गुणसंख्या 7-13 मित्रांना. जर तुम्हाला वाटेल कुणाची कुणाला साथ, रेडरची डिफेंडरला साथ. संघ प्रशिक्षकाची भूमिका निश्चित असणार. जिसकी अलग सोच वही एक कोच. आणि ज्याच्या चढाईला धार तोच कर्णधार. सात गड्यांना झुंज द्यायला मैदानी झुंजतो एक गडी.
विजय क्षण तो खेचून येतो, नाद गुंजतो कबड्डी कबड्डी कबड्डी। मनीष पाटील ग्राउंड नंबर 2 वर चला स्कोर रिपोर्टर। तर आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आणि अंतरे गावात फक्त कबड्डी वाल्यांची हवा। आता बघूया नाद गुंजतोय कबड्डी कबड्डी, परंतु बघूया कबड्डीचा स्वर या मैदानात कोणाचा आवाज येतोय। राजेंद्र देशमुख की राहुल कोळी, आता मात्र लक्ष नाही आहे आणि याचा निश्चितच फायदा हा राजेंद्र देशमुख उचलणार याची तील मात्र शंका नाही आहे। मित्रांनो आदित्य म्हात्रेला टिपण्यात यश आलेलं आहे, रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला आदित्य म्हात्रे मात्र होतोय, त्याला प्रतिउत्तर देतोय हुकमी एक्का अर्थात राहुल कोळी। आणि आता मात्र स्वतः सरेंडर होतोय, बाद होतोय मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण। काय खेळ आहे, एक खेल नहीं बच्चों का, यहाँ पर तब निकलता है अच्छा बच्चों का। मित्र दोन विरुद्ध एक सुपर टैकल जी नामी संदीप भाऊ आहे, निश्चित क्षेत्ररक्षण होईल असं मला तर वाटत आहे। बघे परंतु धीरज यशस्वी ठरतोय का, मात्र झेल काय स्पीड आहे काय वेग चपला। काय कोपरा रक्षक, कोणतीच चुकी नाही, जबरदस्त क्षेत्ररक्षक। 2 नंबर मिडलाईन नाव समजेल का, सुंदर वैभव मोरे, सुंदर क्षेत्ररक्षक। आता मात्र प्रशिक्षक काहीस कान मंत्र देत असताना हे 30 सेकंद खूप महत्वाचे असतात, कधी टाइम आउट घ्यायचा आणि कधी सामना फिरकून द्यायचा ही पूर्ण जबाबदारी संघ प्रशिक्षकाची असते, आणि कोणता ब्रह्मास्त्र वापर करायचा हे आपल्याला ठरवावं लागतं या 30 सेकंदामध्ये। तर बघूया पुन्हा एकदा चढाईसाठी सुयोग गायकर, तर दुसरीकडे चढाईसाठी निघालाय बाळनंद कासू संघाचा हा खेळाडू, एक जाणकार खेळाडू म्हणायला हवा, जबरदस्त खेळी करतोय। पहिल्या सामन्यापासून मी पाहतोय हा खेळाडू खरोखर आज नवसंजीवनी ठरतोय आपल्या बाळनंद कासू संघासाठी। ऑफरवर ऑफर चालू आहे, बक्षिसांची खैरात चालू आहे बाळनंद कासू संघासाठी। ओ हो हो हो, काही क्षेत्ररक्षण कैलास म्हात्रे, हाच कैलास पुन्हा एकदा कमबॅक करतोय आपल्या मैदानात। ओ हो हो, कोणती चूक इथे पाहायला मिळत नाही, दिशा दर्शक सामना। डाव्या कोपऱ्यातून बॉक लाईन वरून बोनस रेषेपर्यंत खोलवर घुसणारा खेळाडू, मात्र बोनस पॉइंट ऑन आहे राजेंद्रसाठी, पण राजेंद्र देशमुखचा बोनस मला अजून पाहायला मिळाला नाही आहे। बघूया काय प्रयत्न करतोय का राजेंद्र, जबरदस्त। आता जर पाहिलं ना मी, आता या आपल्या जी जिल्हा जिंकपद चाचणी झाली त्यामध्ये या उड्या जास्त पाहायला मिळाल्या, खरोखर खेळाडूंची मेहनत निश्चित इथे रंग लाई आहे, मेहनत आहे मित्रांनो। कारण कबड्डी म्हटलं तर खूप मेहनत आहे, कारण तूप खाऊन रूप येत नाही, शेमड काढून कधी सर्दी जात नाही मित्रांनो, अशी परिस्थिती निश्चितच आहे, मेहनतीला पर्याय नाही आहे। पूर्ण आठवडा मेहनत करत असतात आणि शनिवार रविवार आपल्या प्रयत्नांना उभारी देण्यासाठी प्रयत्न चालू असतो।
पुढील होणारा सामना ग्राउंड नंबर 2 वर टीबीएम कारावी विरुद्ध जहानमान जरी आपल्याला दुसरा पुकार तर ग्राउंड नंबर 1 वर शेवटचा आणि फायनल कॉल नवतरुण क्रीडा मंडळ कारावी विरुद्ध श्री गणेश शिर्की आपण स्वागत कक्षावर चला राहुल कोली पूर्ण पाठीराख्याचं लक्ष आपल्यावरच आहे पाठीराख्यांनी खरोखर आपल्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवलेल्या आहेत मी पाठीराख्यांबद्दल निश्चितच म्हणेन सामना हरल्यानंतर जेवढा खेळाडूंना त्रास होत नाही त्याचा डबल त्रास निराश होत असतो आमचा पाठीराखा 11-21 ओ हो आता मात्र कणे संघाचा पाठीराखा आनंद द्विगुणित करत असताना बाल्कनीत बसलेले आहेत असे निश्चितच मला दिसतात प्रेक्षक रसिक वर्ग बालनंदक असू संघाचा हा खेळाडू चढाई करतोय लहान आहे परंतु कीर्ती महान आहे छोटा पॅकेज बडा धमाका असं म्हणायला हवं कारण का जबरदस्त खेळ आहे अनेक वर्ष हा खेळाडू खेळी करतोय बघा आणि बघा मी म्हटलं छोटा पॅकेज बडा धमाका ला जवाब चढाई थोडा मार लागलेला आहे प्रथम चार घ्या खेळाडूचा मार लागलेला बघा मित्र आता जर आघाडी मोडत काढायची असेल तर राहुल कोलीला आता भीम काही पराक्रम करावा लागेल मतदान करतोय ग्राउंड नंबर 2 कोर्टचे अरे भिजल वाजतात खेळाडू काय करतायत नवतरुण क्रीडा मंडळ कारावी श्री गणेश शिर्की ग्राउंड नंबर 1 वर तर ग्राउंड नंबर 2 वर टीबीएम कारावी जहानमान जरी येत आहेत राहायचा बेहतर की बेहतर सी तलाश करो मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो टूट जाता है शीशा पत्थर की चोट से टूट जाता है शीशा पत्थर की चोट से टूट जाए पत्थर ऐसा शीशा तलाश करो मित्रांनो मेहनत करा अजून वेळ बाकी आहे अजून खेळ बाकी आहे राहुल कोली आपल्याला काहीतरी करावा लागेल आपल्या संघाच्या विजयासाठी तर ग्राउंड नंबर 2 वर असे तऱ्हेने सामन्याची विजय संघाचं अभिनंदन पराजित संघात ग्राउंड नंबर 1 वर शेवटचा आणि फायनल कॉल श्री गणेश शिर्की प्रतिस्पर्धी संघ श्री नवतरुण क्रीडा मंडळ कारावी विना विलंब चला 1 वर
पाटला पोहोचला